नमस्कार. बऱ्याचशा आंब्याच्या झाडांखाली असा भुसा आपल्याला दिसतो, तर हा जो भुसा पडलेला असतो तो ॲक्च्युली एक कीड आहे आंब्यामध्ये, तिला आपण खोडकीड म्हणतो, तिचा प्रादुर्भाव झालेला असतो. अशा पद्धतीने जर तुम्हाला एखादं छिद्र सापडलं तर ते आपण एखाद्या टोकदार वस्तूने किंवा स्क्रूड्रायव्हर असेल त्याच्याने ओपन करू शकतो. तिथं बघता तुम्ही कशा पद्धतीने डॅमेज ह्या आपल्या आंब्याच्या झाडाला झालेलं आहे. याची जी साल आहे ती आतमध्ये पूर्णपणे पोखरून टाकलेली, आणि मध्ये काय सापडतं आपण बघू. हे बघा, इथं संपूर्णपणे हे झाड डॅमेज झालेलं आहे. जिथपर्यंत असं खाल्लेला भाग आहे तो आपण आधी स्क्रॅप करून घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला सापडतं का ते आपण बघणार आहे. इथं वरच्या बाजूला थोडंसं उतरलेलं दिसतं, हे बघा ही साल आहे सर्व खाल्लेली, त्याच्यामुळे हे झाड काही दिवसांनी सुकून जाऊ शकतं. हे बघा इथंसुद्धा एक खाल्लेलं दिसतं आपल्याला संपूर्ण भाग. वरच्या बाजूला पण उतरलेलं आहे, तिकडे बघूया आपण काय दिसतं. त्यानंतर तशाच पद्धतीने ह्या बाजूला आपण बघू शकतो खाल्लेलं दिसतं. हां इकडे करा. आणि हे कशाने खाल्लेलं आहे तर ती जी खोडकीड आहे, खोडकिडीची आळी, ती इथं मला हालचाल करताना दिसते. बघा दिसते की खालच्या बाजूला दिसते. बघा हे थोडंसं ओलसरपणा जाणवतं. हळूच आपण तिथं बाहेर काढू जिवंत, सर्व प्रेक्षकांना बघता येईल. हालचाल होती बघा. हा हे बघा ही जी आळी दिसते तुम्हाला, ही खोडकिडीची आळी अवस्था आहे, आणि ही आळीमधला सर्व भाग पोखरून काढते. तिला आपण बाहेर काढूया. हे बघा इथं दोन दिसत आहे, मला वाटतं दोन आळ्या दिसत आहे, शक्यतो एकच असते, परंतु ह्या साईडने जर आपण बघितलं तर दोन खोडकिडीच्या आळ्या दिसतं. ही पहिली, ही तुम्ही बघताय, ही जी आळी आहे तिला आपण पहिली बाहेर काढून घेऊ. हे बघा दोन ही इकडे दिसते, तर पहिली हिला आपण बाहेर काढून घेऊ एकीला. हे बघा किती मोठी ही आळी आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तिची किती मोठ्या प्रमाणामध्ये झाडाचं नुकसान करू शकते. तर ही जी आळी आपल्याला दिसते, ह्या आळीने संपूर्ण भाग ह्या आंब्याच्या झाडाचा पोखरून टाकलेला आहे. अशी आळी तुम्ही पण शोधा आणि नंतर तिला किल करून टाका, म्हणजे आपल्या आंब्याचं झाडाचं रक्षण होऊ शकतं. बघा इथं खाली आलेली आणि आता ती खाली पडलेली. ही आळी खोडकिडीची, आता ही किल केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपण परत चेक करायचं आहे, परत भुसा काही बाहेर पडतो आहे का. जर नाही पडला तर मग एकच खोडकीड होती आणि ती कंट्रोल झालेली, त्या भागावर आपण बोर्डो पेस्ट लावून ती जखम बरी करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.